नमस्कार मित्रांनो, मी अशोक उदळकर, आपण बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल। आज 22 डिसेंबर वसंत देसाई यांचा स्मृतिदिन। वसंत देसाईंना एक संगीतकार म्हणून आज आपण ओळखत असलो तरी ते चित्रपट व्यवसायात आले होते, ते मात्र नट बनायचं स्वप्न बघू। शाहू मोडक यांच्याबरोबर प्रभातच्या माणूस तथा आदमीतील नायकाच्या भूमिकेसाठी त्यांची चाचणी घेतली जाण्यापूर्वी ते धर्मात्मा, अमरज्योती, वहां या प्रभातच्या चित्रपटात लहान सहान भूमिकेत चमकले देखील होते। पण नायक बनणे हे त्यांचं ध्येय असल्यामुळे या लहान सहान भूमिकेत ते तसे समाधानी नव्हते। लहान सहान भूमिकेच्या पलीकडचे झेप घेऊन नायकाच्या भूमिकेत त्यांना जायचं होतं। पण शाहू मोडकने माणूस तथा आदमीच्या वेळी जी स्पर्धा त्यांच्याशी केली त्या स्पर्धेमुळे नायकाच्या भूमिकेपर्यंत त्यांना कधी झेपावता आलंच नाही। माणूस तथा आदमीनंतर शाहू मोडक नायक म्हणून प्रत्येक चित्रपटामध्ये पुढे जात राहिले आणि नायकाच्या भूमिकेच्या स्पर्धेत त्यांच्यासमोर हरलेले वसंत देसाई मात्र कालांतराने येथे संगीतकार बनले। त्यांची नायकाची भूमिका असलेल्या एका चित्रपटात, हा चित्रपट म्हणजे शाहू मोडक आणि शोभना समर्थ यांची भूमिका असलेला व शोभना समर्थ यांचे पती नूतन आणि तनुजाचे वडील कुमार सेन समर्थ यांनी दिग्दर्शित केलेला 1942 वाडिया मुंगटनचा शोभा। या चित्रपटानंतर ते संगीतकार म्हणून आपल्या प्रत्येक चित्रपटाकडे पुढे जात राहिले, पण ते चित्रपट व्यवसायात आले होते ते मात्र नायक बनले पण नंतर संगीतकार बनले। आज आपण पाहतो आघाडीचे कलावंत दुय्यम भूमिका स्वीकारायला तयार होते, प्रत्येकाला नायकच व्हायचं होतं, त्यांच्यामध्ये तेवढं झपाटले पण आलेलं असतं की मी नायकच होणार। सुरुवातीचा आपण 1931 आलमारा पाहिला तर लक्षात येईल की मास्टर विठ्ठल यांनी नायकाच्या भूमिकेसाठी बरेच परिश्रम घेतले होते। मास्टर विठ्ठल यांना आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक तरुण त्या काळात नट बनायचे। वसंत देसाई या तरुणापैकीच एक होते आणि मास्टर विठ्ठल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवताना त्यांच्याप्रमाणेच व्यायाम करून त्यांनी शरीर कमवलं होतं। या कमावलेल्या शरीरामुळेच मूकपट जमान्यात चित्रपट व्यवसायात त्यांचा प्रवेश झाला। प्रभातच्या 1910 खुनी खंजर या चित्रपटात एक छोटीशी भूमिका करून आपल्या रुपेरी जीवनाची सुरुवात वसंत देसाई यांनी केली होती। 1931 बोलपटंत युग आल्यावर ते केवळ नट राहिले नाहीत, चित्रपटात लहान सहान भूमिका करत असताना ते चित्रपटात आपली गाणी देखील स्वतः गाऊ लागले। स्वतःची गाणी स्वतःच गात काही चित्रपटात त्यांनी लहान सहान भूमिका केल्या, पण संगीतात असलेली त्यांची रुची पाहून केशवराव फोळे व मास्टर कृष्णराव या प्रभातमधील दोन संगीतकारांनी त्यांना संगीतकार बनण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन दिले व या प्रोत्साहनामुळे भोळे व कृष्णराव यांच्या हाताखाली सहाय्यक संगीतकार म्हणून ते काम करते। पण प्रभातमध्ये असेपर्यंत ते शेवटपर्यंत सहाय्यकच राहिले। स्वतंत्र संगीतकार बनायची संधी त्यांना मिळाली ती प्रभात सोडल्यावर। 1949 शेजारी तथा पडोसी हा मराठी चित्रपट पडद्यावर आला, वी शांताराम प्रभात म्हणून बाहेर पडले, त्यांच्या पाठोपाठ प्रभात मधील अनेक कलावंतही प्रभात म्हणून बाहेर पडले आणि वी शांतारामांनी स्थापन केलेल्या राजकमल या चित्रपट संस्थेत सामील झाले। 1943 शकुंतला हा राजकमलचा पहिला चित्रपट, हा चित्रपट पडद्यावर येण्यापूर्वी 1942 वाडियांच्या शोभा या चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं होतं। तरी त्यांच्या संगीत जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती राजकमलच्या शकुंतलापासूनच। शांताराम बापूंच्या भूतपूर्व अभिनेत्री पत्नी जयश्रीबाई या चित्रपटाच्या नायिका होत्या। शकुंतलापूर्वी काही मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या।
शकुंतलापासून हिंदीतील त्यांची वाटचाल सुरू झाली. या वाटचालीत त्यांनी वसंत देसाई यांच्या संगीतात गायलेली कमल है मेरे सामने शकुंतला मधले हे गीत, नई दुल्हन मैं हूं नई दुल्हन मैं हूं हे डॉक्टर कोटनीस की अमर कहानी या चित्रपटातलं गीत, अंबवा की डाली पे बोले रे कोयलिया हे दहेज चित्रपटातलं गीत, ही सरळ गाणी जयश्री यांनी अप्रतिम गायली होती. जोहरबाई अंबालेवाली चाळीसच्या दशकातील आपल्या चित्रपटातील एक लोकप्रिय पार्श्वगायिका. मुंबईच्या चित्रपट व्यवसायातील तिची वाटचाल वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या शकुंतलामध्ये सुरू झाली. वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या 1946 जीवनयात्रा या चित्रपटातील चिडिया बोले चू 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 मैना बोले हू 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 हे गाणं लताबाईंनी गायलेलं होतं आणि त्यांचं हे हिंदीतलं पहिलं सोलो गाणं. आशा भोसलेंना देखील हिंदीतलं आपलं पहिलं गाणं वसंत देसाई यांच्या संगीतातच गायला मिळालं. वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या 1947 अंधों की दुनिया या चित्रपटातील गरीबों का दाता गरीबों का वाली हे गाणं जोहरबाई अंबालेवाली यांच्यासोबत गाऊन आशाबाईंनी हिंदी चित्रपट संगीतातील आपली वाटचाल सुरू केली. वाणी जयरामचा उदय देखील वसंत देसाई यांच्या संगीतातच झाला. वसंत देसाईंनी संगीतबद्ध केलेल्या 1971 गुट्टी या चित्रपटातील बोल रे पपिहरा हे गाणं वाणी जयरामने या चित्रपटासाठी गायलेलं पहिलं गाणं. अशोक कुमार एका जमान्यातील आपल्या चित्रपटात एक लोकप्रिय गायक असतील. 47 साजन नंतर इतरांच्या आवाजात गायला सुरुवात करून स्वतःच गाणं त्यांनी बंद केलं. बंद झालेलं त्यांचं हे गाणं वसंत देसाईंनी पुन्हा सुरू केलं. 1968 साली आलेल्या आशीर्वाद या चित्रपटातील रेलगाडी रेलगाडी हे अशोक कुमार यांनी गायलेलं गाणं खूपच लोकप्रिय ठरलं. लोकशाही रामजोशी च्या मतवाला शायर रामजोशी या हिंदी चित्रपटात रामजोशींची गाणी त्यांनी अभिनेता मनमोहन कृष्ण यांना गायला लावली. अशोक कुमार मनमोहन कृष्ण हे तसे पट्टीचे गायक नव्हते, तरीही वसंत देसाईंनी त्यांना आपल्या संगीतात गायला लावलं होतं. आणि आमिर खान त्याने जनक पायल वाजेफे शोभा गुलटूर राजा शिव छत्रपती लक्ष्मी शंकर प्यार की प्यास पंडित जसराज लड़की सह्याद्री की तथा ये मराठीचे नगरी यासारखे अभिजात आवाज देखील आपल्या संगीतात वसंत देसाई यांनी वापरले. सामुता प्रसाद यांचा तबला जनक जनक पायल वाजे बिस्मिल्ला खान यांची शहनाई गोंज उठी शहनाई यांचा उपयोग आपल्या चित्रपट संगीतात त्यांनी कौशल्याने केला. लोकशाही रामजोशी व अमर भूपाळी या चित्रपटातून तमाशा संगीत त्यांनी मराठी चित्रपटात सर्वात प्रथम आणलं. अनेक मराठी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं पण मराठी होऊन हिंदीतच संगीतकार म्हणून ते अधिक गाजले. तो आखे बारा हात या चित्रपटात त्यांच्या संगीतात लताबाई आणि मन्नाडे यांनी गायलेलं हे मालिक तेरे बंदे हो गाणं तर आज पाकिस्तानपर्यंत पोहोचलं होते आणि तेथील शाळांमधून प्रार्थना गीत म्हणून गायलं जात होत. गाण्याबरोबरच पार्श्वसंगीत हे वसंत देसाई यांच्या संगीतातलं वैशिष्ट्य होत. कोणत्याही चित्रपटात पार्श्वसंगीत तयार करता असताना प्रत्येक प्रसंगाचा बारकाईने विचार करायचे. त्यामुळे पी शांतारामचे काही चित्रपट श्रीरामचंद्र यांच्या परछाई व सुभका तारा शिवराम सुरुंग एस पुरुषोत्तम यांचा अपना देश यांनी संगीतबद्ध केले असले तरी या चित्रपटाच्या पार्श्वसंगीतासाठी ते काही त्यांच्यावर अवलंबून राहिले नाही. वसंत देसाई यांच्याकडूनच या चित्रपटाचे पार्श्वसंगीत त्यांनी तयार करून घेतले. पार्श्वसंगीतात त्यांची मास्टरी होती, त्यामुळे भारतात तयार झालेल्या हॉलिवूडच्या मान्सून या चित्रपटाला त्यांनीच पार्श्वसंगीत दिलं होतं. 1942 शोभापासून सुरू झालेला त्यांच्या संगीत जीवनाचा वाटचाल 1975 पर्यंत येथे यशस्वीपणे चालू होते. पण 22 डिसेंबर 1975 ती आकस्मिकपणे थांबली. पैडर रोडला एका लिफ्ट अपघातात त्यांचा आकस्मिक आणि विचित्र असा अंत झाला. तेव्हा ते शक या चित्रपटाला संगीत देत होते.
त्यांच्या मृत्यूनंतर 1976 हा चित्रपट पडद्यावर आला. या चित्रपटाबरोबरच त्यांच्या जंगी जीवनाचा शेवट झाला. रसिको, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये जे काही मराठी संगीतकार उदयाला आले त्यापैकी वसंत देसाई यांचा सिंहाचा वाटा होता. मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ चॅनल कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि नवरंग रुपेरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.